राम राम मंडळी, मी विष्णू सानप. लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी. पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत कुणाचा आहे वार? मतदारांना कोणत्या प्रश्नाला जावं लागतंय सामोर? मतदारांचे कोणते सुटले प्रश्न आणि कोण आहे त्यांच्या डोक्यात उमेदवार? मागच्या वेळी निवडून दिलेले नेते त्याच पक्षात आहेत ना? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात. लेट्स अप ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी महाराष्ट्र बोलतोय, महाराष्ट्राची राजकीय स्पंदन ऐटीपणारा खास शो. पाहायला विसरू नका लेट्स अप मराठी. मी आहे अंबानगरीमध्ये, अर्थात अमरावती शहरामध्ये. हे तेच अमरावती ज्या अमरावतीमध्ये संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी समाज प्रबोधन केलं. हे तेच अमरावती आहे ज्या अमरावतीने दिग्गज नेत्यांना या ठिकाणाहून निवडून दिलेलं आहे. पंजाबराव देशमुख असतील, माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील असतील, याचबरोबर अनेक दिग्गज या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत. आता काही दिवसावर मतदान आहे आणि अमरावती लोकसभेमध्ये काय होणार आहे हे फार इंटरेस्टिंग असणार आहे. या ठिकाणी भाजपच्या पाठिंब्यावर, अर्थात भाजपच्या उमेदवार म्हणून नवनीत राणा या ठिकाणी उभे आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले बळवंत वानखेडे हे इंडिया आघाडीचे, अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बाबू हे देखील मैदानात उतरल्याने या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अमरावतीकरांचा कौल कुणाला असणार आहे तेच आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग अमरावतीकरांचा कौल कुणाला आहे तेच जाणून घेऊयात. नवनीत राणांना का? त्यांना काम किती केलंय. तुमच्या ज्या खासदार येतात नवनीत राणा, त्यांना पुन्हा एकदा संधी द्यायला पाहिजेत. वा वा, कोण नाही, आता सगळेजण आता म्हणतात आहे तर मग तर करणारच. बरं, सर्वात जास्त पारडं जळ म्हणजे शीट निघालेलीच आहेत हे म्हणजे बळवंत वानखेडे. कसं काय बरं? कारण की नवनीत राणा ह्या ॲक्च्युली भाजपच्या नाही आहे. सर, जनता ही परिवर्तन पाहते. जनता परिवर्तन पाहते. पंजा का बरं? पंजा आम्हाला पंजात आवडते. यानं काय करून राहिले, काही नाही, आपल्याला काही पाहिजे. मला तर वाटत आहे की भाजपची बाजू चांगली वाटत आहे. सांगता येत नाही सध्या, तिने सारखेच आहे. बरं, सारखे म्हणजे कसे? चांगल्या टॉपवर आहे ना तिने. कमल नवनीत राणा. क्यों? बहुत कुछ डेवलपमेंट हुआ है अमरावती का और आगे भी होना है. पंजा आपला का बरं? पंजा पाहिजे आपल्याला. प्रहारचा नाही चलते, काँग्रेस का होणार? काँग्रेस का? हां, काँग्रेसचा का? काँग्रेस का इसलिए क्या परिवर्तन चाहिए. कोणाचा पार्ट जड वाटतं आणि कोणाची हवा आहे? वानखेडेंची. आम्हाला हवा वाटून राहिली रवी राणाची. का बरं? रवी राणाची कामं करून राहिले, मग करतो म्हणे कामं. बच्चू भाऊचा उभा आहे ना, बच्चू भाऊचाच पाहिजे. बच्चू भाऊचाच उमेदवार व्हायला पाहिजे. बीजेपी जो चांगला उमेदवार नव्हता का? होता ना, उदाहरण आलं ना त्यांनी. म्हणजे त्या मोदीजींच्या पक्षाकडून उभे आहेत यावेळेस, तर त्यांना संधी द्यायला पाहिजे असं तुमचं मत आहे का? वा, मत आता मोदीजीनं जे कामं केलेले आहे आता काही राहिले आहे ते करणारच आहे ते. आज नव्हते आपण भैया काँग्रेस की साईड से. का बरं? काँग्रेस की सरकार. बस आप काय? आपकी वार काँग्रेस की सरकार, राहुल गांधी. म्हणजे नवनीत राणा यांना पुन्हा एकदा संधी दिली पाहिजेत. दिलीच पाहिजे. नाही, आपली तर भूमिपुत्र आहे चांगले भेटलेले आहेत बळवंतराव वानखेडे. मला वाटते त्यांची जर आपण निवड केली तर बेस्ट काम होईल. अमरावतीमध्ये 3 उमेदवार आहे, पण 3 पैकी जे कमळ खेळणार आहे. का बरं कमल? आणखी मोदीचे कामं आहे, नवनीत राणांचे कामं आहे. बळवंत भाऊ वानखेडेचं पार्ट दिसत आहे आम्हाला. बरं, हो. मोदीनं सर्वच काही केलं ना. काय केलं मोदीजींनी? हा, काय केलं मोदीजींनी? मोदीजींनी ज्याला घरं नाही होते घरं बांधून दिले. परिवर्तन पाहिजेत की पुन्हा एकदा खासदाराला जुन्या संधी दिली पाहिजेत? परिवर्तन. अमरावती हवा पंजाची आहे. पंजाची. आज कुणालाही काम पडलं राणाच्या घरी जातात लोक. हवा आमच्या अमरावतीमध्ये परिवर्तन, नया गडी नया राज. नया गडी नया राज. कुठला गडी आहे नया? आपण नया गडी आपला पंजाचा. पंजाचा बलवंतराव वानखेडे. तुमच्या ज्या खासदार होते नवनीत राणा, त्यांचं काय? त्यांचं काय? काही नाही, त्याही चांगले आहेत आमच्यासाठी. पाहा, पंजा सगळ्यांचं बहुमत आहे त्यांच्या पाठीमागे. मुस्लिम वर्ग राहो, बौद्ध समाज राहो, अदर मराठी समाज राहो, कुंभी पाटील, धनगर समाज, सगळं त्यांच्या पाठीचे. पंजा एकमेव पंजा निवडून येईल. काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा वाटते तरी अमरावतीमध्ये? अमरावतीमध्ये राणाचं जे वाटेल बा. राणांची पारडं जळ कोणाचं म्हणता येत नाही. तिसराच बाजी मारणार आहे इथे. तिसरं म्हणजे भाजप आणि काँग्रेस सोडून, दोन्ही पक्ष सोडून तिसरा बाजी मारेल इथं. नवनीत काम राणाचं काम एक नंबर आहे म्हटलं.
आणि त्याने भरपूर काम केले नऊ जणांनी. प्रहार जो आहे तो पण चांगलाच आहे. कन्फ्युजन झालं का तुमचं बच्चूकडून मुळे? कन्फ्युजन झालं ना तिथे. पंजा हा. आणि मोदींचं काय मग? नाही मोदी नाही पाहिजे. अमरावती के लिए बहुत कुछ किया है. अमरावती में अच्छा रेल्वे स्टेशन आहे. भाजपाची परिस्थिती चांगली होती परंतु हे तिसरे उमेदवार जे आहेत दिनेशभाऊ जे उभे राहिलेले आहे त्याचा फटका असं वाटते की बीजेपीला त्याचा थोडासा मला असं वाटते प्रभाव पडेल. त्यात आज के टायमिंग भी तसं कुछ बताते नाही. आता अगर काँग्रेस भी आ गई टाइम पे अगर उसके जो पॉलिटिशियन्स को खरीद लिया बीजेपीने तो वो जीत के भी क्या मतलब हुआ. आता अमरावतीमध्ये जर सांगायचं काम झालं तर अमरावतीमध्ये शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये सध्याच्या कंडिशनला तर दिनेशभाऊ बुकची एक नंबरवर हवा आहे. कमल नवनीत राणा. क्यों? बहुत कुछ डेवलपमेंट हुआ है अमरावती का और आगे भी होना है. क्या क्या डेवलपमेंट हुआ है? उड़ान पुल बनी है. गरीबों के लिए भी बहुत सारे काम हुए हैं. अच्छा. हाँ विकास की आंधी है. अच्छा. हाँ इसीलिए. और मोदी का कुछ काम क्या बताएंगे? मोदी ने देश के लिए बहुत कुछ किया है. राम मंदिर का मुद्दा हो गया, कश्मीर का मुद्दा हो, बहुत सारे जो है अपने देश के लिए प्रॉब्लम थे उन्होंने बहुत सॉल्व किया है और आगे भी वो करेंगे. और अमरावती के लिए क्या किया? अमरावती के लिए बहुत कुछ किया है. अमरावती में अच्छा रेलवे स्टेशन है. समाज सेवेच्या दृष्टीतून विचार केला तर ते प्रहारचे कोणी दिनेश बुब आहेत यांचं थोडंसं सिंपतीदायक वाटतं. अमरावतीकरांचं साहेब मूळ एकच आहे, नौटंकी बाजांना हद्दपार करणे. माझं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एक तर वानखडे निवडून येईल किंवा दिनेश बुब येईल. लोकशाही वाचवायची आहे याचा अर्थ असा परिवर्तन तुम्हाला हवं आहे? परिवर्तन हवंच. प्रत्येकांना सर्व अमरावती शहराची मागणी आहे की परिवर्तन हवं. इथं बनवंत वानखडे. बरं का? बरं शेतकऱ्याचा मुलगा आहे, चांगला माणूस आहे. आम्हाला भाजप वाढून आला. भाजप? हो. का बरं भाजप? मोदीनं सर्वच काही केलं ना. काय केलं मोदीजींनी? हा काय केलं मोदीजींनी? मोदीजींनी ज्याला घरं नाही होते घरं बांधून दिले. त्याला बर हे पगार वाढून दिला, 10,000 ते 1,500 केला. अच्छा. आता मागे 10 वर्ष आपलं येतो होतं आपल्या शिवसेना. हा पंजाचं होतं. बर. हा तर पंजानं काय केलं? बर 10 वर्ष दिल्लीला जाऊन बसला फक्त तो. हा बच्चू भाऊंचा पण उमेदवार त्यांना ओळखत नाही. बलवान मानखळेल नाही ओळखत. आज कोणालाही काम पडलं राणाच्या घरी जातात लोक. राणाच्या घरी कधी पाहतो तुम्ही? म्हणजे एनी टाईम लोक मिळते तिथे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो त्यांनी जे विकास कामासाठी जे सांगितलं होतं असं करू तसं करू ॲक्च्युली झालं नाही. जनताच्या समस्या तर भरपूर आहे. परिवर्तन पाहिजे. मोदीचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. मोदींमुळे नवनीत राणा निवडून येतील. बिलकुल मोदीमुळे कमरचा चिन्ह पाहून. बेरोजगारी की समस्या सबसे ज्यादा है. विकास तो ऑलरेडी हुआ है यहाँ का लेकिन बेरोजगारी सबसे ज्यादा है. बेरोजगारी काय? बेरोजगारी आहे, महागाई आहे, रोजगार उपलब्ध नाही आहे. नवनीत राणांच्या कामाबद्दल असं बोलायचं झालं तर त्यांनी पण कामं केले अशातलं काही भाग नाही. पण त्यांचे कामं असे शहरापुरते मर्यादित आहे. काय वाक टाकला हे टाकला. प्रगतीचे कामं केले, लोकांचे नाही हे केले आणि प्रत्येकांना मदतसुद्धा करते. म्हणजे 5 वर्षात काहीच काम नाही केलं दोघांना रवा ऐकून. काय केलं मग? काहीच नाही केलं. भांडणं लावले, केसेस लावले लोकांवर, बाकी काहीच नाही केलं. आणि 10-15 वर्षापासून जे सुतगिरणी प्रमाणित आजपर्यंत सगळं आश्वासन दिले, सुतगिरणी एकही दिवस चालू झालं नाही 15 वर्षात. पक्क परिवर्तन आहे हे. पण कन्फ्युजन पण आहे का? दोन उमेदवार आहेत. नाही काही कन्फ्युजन नाही आहे, परिवर्तन आहे. उडान पूल बनी है, गरीबों के लिए भी बहुत सारे काम हुए है. अच्छा. हाँ विकास की आंधी है. सर्वच काम केले अमरावती जे करायचे आहे पूर्ण मोठमोठाले काम सर्वच आहे. बरं. ते हनुमान भक्त आहेत खूप, त्यामुळे तुम्हाला वाटतं की विकास केला? हनुमान भक्ताचा प्रश्न आहे, भक्त आम्ही आहोत, सर्वच आहे भक्त. बरं. हां म्हणजे भाजपवाले लोक स्वीकारतील का त्यांना? वा वा ना स्वीकारा, आम्ही भाजपवालेच आहोत. बरं. हां पुढे पण आता तगडे उमेदवार आहेत. बलवंत वानखेडे असतील, बच्चू भाऊंचा पण उमेदवार. त्यांना ओळखत नाही. बलवंत वानखेडेला नाही ओळखत. आज कोणालाही काम पडलं राणाच्या घरी जातात लोक. राणाच्या घरी कधी पाहतो तुम्ही? म्हणजे एनी टाईम लोक मिळते तिथे. राणा या वानखेडेला कोण ओळखणार? बच्चू भाऊंचे कुठले कामं आवडतात तुम्हाला? अमरावतीत 3 उमेदवार आहेत आणि तिन्ही तगडे उमेदवार आहेत. काय होईल यावेळेस? अमरावतीमध्ये 3 उमेदवार आहे पण 3 पैकी जे कमळच खेळणार आहे. का बरं कमल? आणखी मोदीचे कामं आहे, नवनीत राणांचे कामं आहे. बरं. काय मोदीजींचे काय कामं सांगणार की त्याकडे बघून तुम्हाला वाटतं की यावेळेस पुन्हा संधी द्यावी? सर्वात मेन तर मुद्दा एक 370 कलम, जम्मू काश्मीरचा मुद्दा,
आणि सर्वात मोठा आज रामनवमी आहे. रामनवमीचा आपणच भारतातला समजा राम आहे आणि 60 वर्षामध्ये कधी राम मंदिर म्हणजे तिथं बनणारा मुद्दा कोणी घेतला नाही. आज 10 वर्षामध्ये राम मंदिर तयार झालेलं आहे अयोध्येत. बरं, राम मंदिर तयार झालं म्हणजे विकास होईल देशाचा असं तुम्हाला वाटतं का? राम मंदिर हा एक मुद्दा वेगळा आहे, विकासाचा हा एक मुद्दा वेगळा आहे, पण राम मंदिर आज हिंदू आहे ना, पुन्हा एकदा देश हिंदूचाच आहे ना, तर राम मंदिर बनायला हवंच होतं. काही काही निराधारचे खूप काही असे सहकार्य म्हणून कामं केली आहे त्यांनी. त्यामुळे बच्चू भाऊंचा उमेदवार. बच्चू भाऊ बद्दल काय वाटतं? बच्चू भाऊ छान, बढिया माणूस आहे. बच्चू भाऊ बढिया माणूस, बढिया माणूस, जनतेसाठी करते, कास्तकारासाठी करते. मोदीने काहीच नाही केलं. मोदीने काय, मोदीचं फक्त काय आहे, फक्त मोठ्याले उठलून धरते, मोठ्याले उठलून धरलं, मोठ्याले गरीबला काही नाही. अजूनही सांगतो तर काहीच नाही करतो. भाजपकडून नवनीत राणा उभे आहेत त्यावेळेस, पहिल्यांदा पक्षाचं चिन्ह घेऊन उभे आहेत त्या. येते ना ते नवनीत राणा, येतात मोदीले पाहून येते. बरं, काय काम आहेत बरं मोदीजींचे? मोदीचे सर्वांना माहीत आहे काय काय केलं. बरं, तरी त्यापैकी तुम्हाला काय सांगता येईल असं? मोदीचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. मोदींमुळे नवनीत राणा निवडून येतील? बिलकुल, मोदीमुळे कमळचं चिन्ह पाहून. 4-5 विकास बता दो मोदी जी के, आप विकास ही बता दो. तीन उमेदवार आहेत, तिन्ही तगडे आहेत. नवनीत राणा यावेळेस कमळाच्या चिन्हावर उभे आहेत. काय काय होईल काय माहीत? आता काय माहीत नाही पण मतदान करणार आहे का नाही तू? करणार आहे ना. करणार आहे. काय परिवर्तन पाहिजेत की पुन्हा एकदा खासदाराला जुन्या संधी दिली पाहिजेत? परिवर्तन. 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 परिवर्तनासाठी 2 ऑप्शन आहेत. बच्चू भाऊंचा एक उमेदवार आहे आणि काँग्रेसचा एक आहे. पाहावं लागेल काय पाहावं लागेल. काम पाहून करणार आहे ना काका. तुम्हाला काय वाटत, पुन्हा एकदा नवनीत राणा मोदींजींची उमेदवार की काँग्रेसचा उमेदवार? नवनीत राणा. नवनीत राणा. नवनीत राणांना का? त्यांना काम किती केलंय? काय काम केलं बरं काका नवनीत राणाजी? स्काय वॉक टाकला हे टाकला, प्रगतीचे कामं केले, लोकांची नाही केले आणि प्रत्येकांना मदत सुद्धा करते. बरं, मोदीजींनी काय कामं केले काय काय तुम्हाला सांगावं वाटतात ते कामं? मोदीजींनी काय तुमचंच एवढं मोठं राष्ट्राचं हे एकदम बदल करून टाकला 2014 पासून आजपर्यंत. एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या, रोड केले, सारं केलं, ते काय करणार आहे? जे काय आहे त्यांचं हिसाबानं त्यांना कामं केलेले. हा मोदीचं खरं काम चालतं, चांगलंच आहे. बरं, नवनीत राणांना मतदान? मतदान होते ना सर, एकजण सोडला का सगळं करत नाही का? असं थोडं आहे, सर्व करतात. मोदीचं काय, नोकऱ्या नाही मिळू झाल्या, रोज बेरोजगार आहे नाही, बस दुसरं काही नाही. मोदीजींचं ठीक ठाक आहे असं, म्हणजे काही मी जास्त ग्रेडही देणार नाही किंवा एकदम कमी मार्कही नाही देणार, मध्यम आहे समजा. त्यांनी बऱ्याचपैकी या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी कामं व्यवस्थित केलेले सगळे. एवढं नाही माहिती, एवढं नाही माहिती, पण मोदीजींना मतदान दिलं पाहिजे असं वाटतं. नवनीत राणा एक नंबरचा काम. काय म्हणाले? नवनीत काम राणाचं काम एक नंबरचं आहे म्हटलं. आणि त्यांनी भरपूर काम केलं नवनीत राणाने. आणि मोदी सरकार जे आहे हे सगळ्या दृष्टीने चांगलं आहे, गरीब लोक सगळ्या लोक चांगलं आहे. आणि मोदीनं इंटरनॅशनलमध्ये खूप प्रगती केली आहे, त्यामुळे आपले जे नवनीत राणा आहे ह्याही अमरावतीचा प्रश्न मांडतात, पुऱ्या महाराष्ट्राचा प्रश्न मांडतात. मोदीजीनं ज्याले घरं नाही होते घरं बांधून दिले, हे पगार वाढून दिला 10,000 ते 1500 केला. क्या क्या डेव्हलपमेंट हुआ? उडान पुल बनी है, गरीबों के लिए भी बहुत सारे काम हुए है. अच्छा. हाँ, विकास की आंधी है. अच्छा. हाँ, इसीलिए. और मोदी का कुछ काम क्या बताएंगे? मोदी ने देश के लिए बहुत कुछ किया है. राम मंदिर का मुद्दा हो गया, कश्मीर का मुद्दा हो, बहुत सारे जो है अपने देश के लिए प्रॉब्लम थे उन्होंने बहुत सॉल्व किया है. सर्वात मेन तो मुद्दा 370 कलम जम्मू काश्मीर का मुद्दा आणि सर्वात मोठा आज रामनवमी आहे. रामनवमीचा राम मंदिर वगैरे झालं त्यावर काय? ठेता बरं झालं. खरं आपलं जे दैवत आहे पूर्ण हिंदुस्थानाचं ते रामच आहे, म्हणून सगळ्यांना राम नाम सत्य आहे म्हणावं लागतं. नाही, राम मंदिराचं राजकारण तर नाही म्हणणार, परंतु विषय असा आहे की राम मंदिर आपल्या भारतात नव्हतं आणि ते मोदी साहेबांनी ते आणलं. तर आता भरपूर लोक बोलतात की जिन्होंने राम को लाया है उनको हम लाएंगे, असं बरेचसे लोक बोलतात. तर डेफिनेटली तर मोदी सरकारच माझ्या मते. पण मोदीजींना मतदान दिलं पाहिजे असं वाटतं, कारण की आतापर्यंत असं लक्षात आलं आहे जरी राम मंदिर बनलं असलं तरी आजपर्यंत कोणी नाही बांधू शकलं. बरं, ते शक्य झालं. आता राम मंदिरांचं श्रेय मोदींना देणार. तुम सिर्फ EVM हटा दो
मेरा चॅलेंज आहे की भाजप गिरणार 101% एकदम. मोदीलाही काही सुटलं नाही आहे, कारण की हे सगळे पदासाठीच असते, पण ते पदासाठी असल्यानंतरही त्याच्यातूनही चांगलं काढून काहीतरी तो प्रगती करू. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकारसाठीच येणार आणि तोही 400 पुढेच राहील. उमेदवार आहेत, एक भाजपचा आहे, काँग्रेसचा आहे, एक प्रहारचा आहे. असं आहे, उमेदवार कोणतेही राहो, ज्यांना काम केलं त्याचा पक्ष निवडून येणारच आहे. तुमचे जे खासदार येतात नवनीत राणा, त्यांना पुन्हा एकदा संधी द्यायला पाहिजेत. वा वा, कोण नाही, आता सगळेजण आता म्हणतात आहे तर मग तर करणारच. बरं, म्हणजे त्या मोदीजींच्या पक्षाकडून उभे आहेत यावेळेस, तर त्यांना संधी द्यायला पाहिजे असं तुमचं मत आहे का? वा, मत आता मोदीजीनं जे कामं केलेले आहे आता काही राहिले आहे ते करणारच आहे. ते आज नव्हत्या काय केले मोदीजींनी कामं? सगळंच तर कामं केले, आता काय पाहिजे. लोकांना आता नोकऱ्या भेटणारच आहे आज नव्हत्या. बरं, आता आमचं वय तर झालंच आहे. दुसरे काय कामं केले त्यांनी? तर रोड केले, सारं केलं, ते काय करणार आहे. जे काय आहे त्यांचं हिसाबानं त्यांनी कामं केलेले आहे. काँग्रेस मध्ये राम मंदिर केलं, पण त्याचा राजकारणासाठी फायदा घ्यायसाठी केलंय त्यांनी. आता पहा, काँग्रेसचा त्या टाइमला काळ होता, आता काळ कोणाचा आहे? BJP चा. बरं, आता काँग्रेस म्हणता का आम्ही राम आम्ही केलं आहे, उदय म्हणता आम्ही पाठवलेलं आहे. आता असं आहे, ज्यानं पक्षानं कामं केलं त्याच्याच इकडे जाणार आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे आपकी बार फिर से मोदी की सरकार? हा, परिवर्तन महाराष्ट्रात परिवर्तन आहे पूर्ण, महाविकास आघाडीचं. आणि देशात? देशाचं नाही सांगतं आपण, महाराष्ट्रातलं सांगतो फक्त. आणि सध्या तरी तर मोदी सरकारच आहे पुन्हा सत्तेमध्ये, आणि येईल तर मोदी सरकारच येईल. परिवर्तन होगा देश में? अगर ऐसी हाल चलता रहा तो मुश्किल है.